रताळी घ्या, रताळी ताजी ताजी शेतातली रताळी, 10 रुपये 15 रुपये रताळ. चला, रताळी तर आलेली आहेत घरी. आता यांना मस्त आहे ना धुवून साफ करायची, आणि त्याच्यानंतर मग आपण शिजवू शकतो, भाजू शकतो, अदरवाईज अशीच ही खाऊ शकतो. आज पावसाने आराम घेतलेला दिसतो आहे. वरती आकाश पण आहे ना पूर्ण निरभ्र आहे, थोडेफार ढग आहेत पण पांढरे ढग आहेत, त्याने काही पाऊस येणार नाही. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. गावाकडे आलो आहे भात कापणीसाठी. भात कापणीला अजून सुरुवात केलेली नाही आहे. आजचा दिवस बघायचा आपल्याला कसा पाऊस आहे नाही, त्याच्यानंतर मग उद्यापासून भात कापणी करायची. तर आज सकाळची वेळ आहे, चहा नाश्ता झालेला आहे. आणि आत्ता आहे ना ॲक्च्युली आपण आगोटमध्ये, म्हणजे मे जूनच्या टायमिंगला जी रताळी लावली होती, ती रताळीचा जो वंडा असतो तो रताळीचा वंडा आपल्याला आज आहे ना खणायचा आहे. आणि बघायचं आहे रताळी किती लागले आहेत. एक असं दोन वेळा रताळी आम्ही घेतो, म्हणजे जे आगोटला लावतो ना त्या सरायला तो वंडा उकरला जातो, आणि आता जो सरायचा वंडा असतो तो परत एप्रिल मेला परत खणला जातो. अशी दोन टाईम रताळी खायला मिळतात. तर पुढे पण एक वंडा आहे आणि घराच्या पाठी पण आहे. तर हा जो घराच्या पाठचा वंडा आहे ना तो माजला आहे बघा कसा. आता हे आपल्याला सर्व पहिलं कापून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वंडा इथे इथेच आहे हा बघा, तर मग तो खणायचा आहे. आता पहिलं हे आहे ना, पटापट पटापट सर्व कापून घेऊ. किती माजले आहे गाई, भरपूर माजले. हो, आतमध्ये किती रेगले ती बघायला लागेल. तर आता ना वरचे जे वेळ आहेत ते कापून झालेले आहेत. आता जरा खाणायला घेते आई, बघूया रताळी किती रेगले आहेत. दोन्ही आहेत वाटतं ना, पांढरे आणि लाल, दोन्ही रताळी आहेत. ते बघ तिथे ते खणतेस, तिथंच बघ हे काय ते यालाला दिसलं ते. हां तेच, हे बघा पहिलं रताळ लागलेलं आहे. अजून आहे तरी वा, दोन तीन आगली बघा. तर हा जो वेळ असतो ना तो वेळाच्या इथे खाली अशी रताळी लागतात. तर बघूया, आज बऱ्यापैकी रताळी आहेत. हे पांढरं पण आलं बघा, हे बघा हे पांढरं आहे. धुवायचे आहेत ॲक्च्युली यांना नंतर आपल्याला. पहिले इथे साईडलाच एका ठिकाणी ठेवूया, हे पांढरी एका बाजूला ठेवूया, लाल एका बाजूला ठेवूया. त्यांना खणायचं, मग खाली जो वंडा केला असतो ना हा पूर्ण मातीचा वंडा असतो, तर त्याच्यामध्येच ती रिकतात. हे दुसरं आहे, अर्धवाला वेगळं आहे. ते बघित एक फक्त आहे ना, जास्त काय मेहनत म्हणजे वंडाच करायची मेहनत असते. तो पाळापाचोळा टाकून तो एकदा टाकला की नंतर आहे ना हे बघा अशी रताळी आपल्याला खायला मिळतात. माऊ ये गे, बरं रताळी खायला हवी तुला. हो, वेल केवढा वाढतो बघा. हे बघा प्रत्येक वेळेच्या इथे जर रताळ लागलं असतं ना तर किती रताळी लागली असती, पण तेवढी काय रताळी लागत नाहीत. रताळी फक्त वरचेवर लागतात. हे मोठा आहे गे, एवढा मोठा कसा काय झाला, तुटलं अर्ध ना. हे सगळ्यात मोठं रताळ मिळालं. हे बघा हे तुटलेलं वाटतं ना. हो, हात भरला. बऱ्यापैकी रताळी धरली नाही यावर्षी, यंदा भेटली बघा बरीच रताळी आहेत. गेल्या वर्षी वंडा काढलेला ना तेव्हा एवढी काय भेटली नव्हती रताळी. व्हिडिओ पण केली होती मी तेव्हा, पण बोललेलो वर्षावर मेहनत करून काय फळ नाही भेटला, पण ह्या वर्षी भरपूर भेटला. हे बऱ्यापैकी रताळी, थोडीशी मुंबईला जातील आहे नाही, थोडीशी मुंबईला पण नेऊ अवनीला खायला. अवनी आता रताळी खाऊ शकते ना.
6-7 महिन्यानंतर तिला देतात ना बटाटे बिटाटे, तर आता हे तेव्हा देव. गावाकडे आहे ना थोडीशी आपल्याकडे जी जागा असते, तर त्या जागेमध्ये असं काहीतरी केलं ना वर्षभरात, तर ही रताळी वगैरे असं आपण काही पण रुजवू शकतो. जागा असणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी जागा विकू नका. घराजवळची तर विकूच नका कधी, कारण कधी गावाला याल तेव्हा अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता. या गोष्टीमध्ये बराच आनंद आहे बघा, स्वतः पिकवलेल्या गोष्टी खायच्या. रताळी किती कॉस्टली असतात माहिती आहे का? रताळी घ्या रताळी, अरे रताळी घ्या. हे पण मोठा आहे, रिगायला भेटलं ना रताळ्यांना, तर रताळी चांगली होतात ही बघा. अशी की ही मोठी मोठी रताळी लावली बाबा माझी मामणीला, होय भरपूर भेटली त्या मला. तर हा खाणायला लागले एकदा, परत आतमध्ये असतील ती बघायला लागतील. चला मेहनत करून काहीतरी भेटलं ह्यावर्षी आपल्याला, कारण हे कसं दरवर्षी रताळीचं वंडा मी लावतो दोन वर्ष, म्हणजे वर्षातून दोन वेळा, तर काही वेळेस नाही मिळत काही वेळ मिळतं, पण ह्यावर्षीचा वंडा एकदम जबरदस्त होता, बरीच रताळी लागलेत. अजून पण थोडी खाण्याचं बाकी आहे, तिला तर वरून खणलेलं आहे, अजून थोडा आतला पट्टा पण खणून बघू आणि मग त्याच्यात काय जी रताळी निघतील ते मग नंतर तुम्हाला परत हे दाखवतच. तर ही ॲक्च्युली रताळी आहे ना, हे बघा ही ही रताळीची पानं, ही वेल असते ॲक्च्युली, हे वेलच फक्त लावतात, म्हणजे लावताना जास्त मेहनत नसते. वंडा मी कसा करतो तो पण दाखवला आहे. हे जे पेर असतं ना, हे पेर लावायचं असतं, त्यालाच खाली रताळी लागतात. ही चोपाई दिसली का तुम्हाला, आमच्याकडे ह्याला चोपाई बोलतात. ही बघा कशी चालली, सापाची मावशी. कुठे चालली का? कुठे तरी फिरायला चालली उन्हातून. रताळी आहेत ना सर्व काढून झाले ती बघा, जेणेकरून 2-2.5 किलो तरी असतील रताळी. एवढी रताळी मिळत मस्त, काय काय मोठी मोठी आहे ती, लांब लचक. तर ही लाल रताळी जास्त आहेत, पांढरी थोडीशी कमी मिळालेत. आणि इकडे आहेत ना केकाटे आल्यात, या ओरडट्यात बघा. हे केकाटे ओरडटात त्या आजूबाजूला मुंगूस वगैरे असण्याची शक्यता असते. तर आता रताळी काढून झाले तिकडे, अहो रताळी झाली काढून. ही बघा आल्या, ही केकाटे आहेत, हे अशा ओरडतात ना तेव्हा बाकीच्या पक्ष्यांना कोंबड्यांना पण समजतं की आजूबाजूला काहीतरी धोका आहे, त्यांना काहीतरी दिसलं असेल म्हणून ते लोक सावध करतात. सगळ्यांची एक लँग्वेज आहे, आपापल्या भाषेत प्रत्येकजण काही ना काही सांगत असतो. हा वंडा तयार करते रताळी काढून झाले, आता परत आपल्याला रताळी लावायची जी आपल्याला होळीत किंवा एप्रिलमध्ये खायला मिळतील. तर हे बघा असे छोटे छोटे हे वेल कापायचे असे, आणि ते रोवायचे फक्त नाही, अच्छा फक्त असे रोवायचे बघा. त्याचा हा पेर असतो ना, हा पेर घ्यायचा आणि असे असे रोवायचे खाली. झालं, आता ह्याला कसं आहे आता पाऊस पडतो आहे, पाऊस पडतो आहे तर काय पाणी द्यायची गरज नाही, पण उन्हाळा भरायला परत पाणी द्यावं लागेल. आता रताळी काढली आम्ही आणि आता परत वंडा पण तयार झाला आहे बघा. ॲक्च्युली जी माती भुसभुशीतच होती, तर त्याच्यामध्येच आपण आता परत लावतो आहे रताळी. रताळीची वेळ आईने कापून घेतलेले आहेत आणि ते फक्त आता हे बघा अशा पद्धतीने आता लावायचे, असे दुमडायचं आणि लावायचे. आता रताळी धरतील ती धरतील, ते आता बघू आपण होळीमध्ये. एवढ्या रताळ्यांपैकी एक रताळा आणला आहे खायला. कच्ची रताळी ॲक्च्युली जास्त खाऊ नयेत, चांगली लागतात पण ती पोटा लागण्याची शक्यता असते. एका दुसरं तुम्ही खाऊ शकता, अदरवाईज रताळी भाजून खायची नाही तर शिजवून खायची. मस्त जस्ट काढलेलं रताळं, ताजं ताजंच एकदम. स्वतः शेतात पिकवलेल्या गोष्टीची चवच भारी असते. बाहेर आपण रताळी खातो पण हे कसं आहे, आईची मेहनत आहे करत, आईच्या मेहनतीने सर्व खायला मिळतं. गावाला काही ना काहीतरी
करत असते. आजूबाजू आमची जागा आहे, तिकडे काही ना काही आई करत असते. भाजी म्हणा, रताळे असतात, टोमॅटो आहेत, नारळ लावलेले आहे, शेवगळ आहे, बरंच काय काय. रताळी घ्या, रताळी ताजी ताजी, शेतातली रताळी 10 रुपये 15 रुपये रताळ. चला, रताळी तर आलेली आहेत घरी. आता यांना मस्त आहे ना धुवून साफ करायची, आणि त्याच्यानंतर मग आपण शिजवू शकतो, भाजू शकतो, अदरवाईज अशीच ही खाऊ शकतो. रताळीचा वंडा तर मस्त तुम्ही बघितलात, भरपूर आपल्याला रताळी मिळालेत. आणि आता मी थोडं चाललो आहे गावामध्ये, गावामध्ये थोडंसं काम आहे मंडळी. तर अनंताचं फूल बघा, एकच लागलं आहे. एकटंच कसं लागलं काय माहिती, आणि त्यावर आहेत ना माशा पण आहेत. एकटंच कसं फूल लागलं गे आई, होय आता येतील काय. अच्छा अच्छा, हां बरोबर आहे, काळ्या येत आहेत. या बघा इकडे काळ्या येत आहेत भरपूर. म्हणजे अनंताला फुलं आता लागतील. मी बोललो एकच कसं काय लागलं. आणि इकडे बघताय ना ही लाकडं, जंगलातील सुकी लाकडं असतात, म्हणजे आत्ता येणाऱ्या उन्हाळ्यासाठी आणि पुढच्या पावसाळ्यासाठी गावाला लाकडाची अशी सोय केली जाते. ह्या ज्या भारे आहेत, गोयले आहेत, ह्याला छोट्यांना गोयले बोलतात, ते मोठे मोठे भारे आहेत, त्या आई काकी वगैरे अशा आणत असतात, आणि अशी सोय केली जाते गावाला. आणि इकडे हे निंबूचं झाड आपलं चिकू लागले नाहीत, पण हे निंबूचं झाड आहे ना, एकदा लागायला लागलं की भरपूर लागतं. हे बघा दाखवतो तुम्हाला, लागलेत आता छोटी निंब आहेत. हे बघा इथे एक निंबू आहे, तिकडे आहेत, त्या बघा तिथे दोन आहेत, आणि बरीच निंबू म्हणजे लागली ना की बरीच लागते. इथे बघा इथे एक, इथे एक, ह्या साईडला एक आहे, इथे दोन आहेत. असं हे निंबूचं झाड आहे ना आपलं, वर्षातून शक्यतो लागलेलंच असतं. एका दुसरा महिना असतो जेव्हा हे खाली असतं, नाहीतर भरपूर निंब लागतात. ही बघा आम्हाला निंबांची काही गरज नाही, किती महाग झाली ना तरी गावाला निंबू आमच्याकडे भरपूर असतात. हे बघा चांगल्यातलं झाड आहे, त्याच्यावर हा करिंद्याचा वेळ आला आहे. हा बघा इकडे काकीची लाकडं, आत्ताच्या टायमिंगला तुम्हाला घरी आहे ना गावाला कोणीच दिसणार नाही. हे बघा भात जोडून पण झालं आहे वाटतं संतोषचं. आई भात जोडलास काल आलो आहे, होय ना मी उद्या करतोय सुरुवात, आज जरा बघतो. हां असं भात सुकवायला लागतं बघा, असं ते ओलंच जोडलं असणार ना तुम्ही. सुकलं की नाही जरा, नाही ऊन लागायला लागेल चांगलं. काय तब्येत काय बोलते, होय बरं आहे. जस्ट घरी आलो आहे परत, दुपार झालं आहे ॲक्च्युली, आणि वातावरण परत ढगाळ झालेलं आहे. आज आहे ना बऱ्याच ठिकाणी भात कापणी केलं आहे बऱ्याच जणांनी, कारण काल एवढा पाऊस पडला नाही तर वाटलेलं की पाऊस येणार नाही, पण ढग बघा कसे आलेत, अचानक आलेत. हे जे काळे ढग बघताय ना हे आता अचानक आले. ॲक्च्युली आताचा पाऊस आहे ना इकडे आमच्या जे गाव आहे ना तिथं धरण आहे जे पाचंब्याचं, तर तिकडून पाऊस येतो वरच्या बाजूने. काय माहिती आता नाही आलं तर बरं होईल, कारण भात कापणी केलेली आहे ना ती सर्व मग धावपळ होते. आणि मी गावाला आल्यापासून आहे ना एक एक काकडी खातो आहे. हा नारगा हा बघा, आपण एक वाचला आहे, बऱ्यापैकी कोवळा आहे, म्हणजे तो पण आपण खाऊ शकतो. आणि इकडे सर्व कोंबडी बघा निवांतमध्ये खात आहेत. काय काय मुंगूस आलेलं मागाशी, तर सर्वजण घाबरलेत. आता पावसातून आहे ना, पावसातून म्हणजे सुद्धा भात तयार झाली ना, म्हणजे मुंगसांना लपायला जागा मिळते बरीच, तर ते मुंगसांपासून आता कोंबड्यांना वाचवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. इथून उडी मारला काय ना, इकडनं उडी मारला ना होडपाड्याबरोबर वर जाऊन बसला. परवा म्हणते तुमचा कोंबडा खाली हुडप पाडलाय, त्या बघितला म्हटलं का बघ शेंडीवर बसलाय. मुंगूस इकडून इकडून पाठवून आलं का कुठून आलं, अरे तिकडनं आलं कुठून, तर ती सगळी भरारी गेली तर कुठं हिचं लपन होतं काय, तर ती पील करीन तिकडे होती. मी गेलं खाली, खाली गेलं आणि घरात आलं, दिसली ही आणि ता तिकडं बसलेला दिसला.
जेव्हा आपलं कुठनं आलं मी आणि बाहेर आलो को 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 करायला लागली म्हणून ते हिन हसं गेलं सरळ वाटण वर गेलं काय गेलंय इथं घुसलं वर काय माहिती आता वर गेला असेल तर असेल भातातलं पण परत येईल थोड्या वेळात इथं गेले इथं गेले है ना मग ते वरती येण्याच्या भातात असेल पेरू नाही लागले लागतील आता ना पेरू लागतील आता ही बाग बघा आपली कशी झाली आता पाऊस गेला ना की याला फुलं येतील तर चला मंडळी आता दुपार तर झाले आता थोडे ना ऑफिसची कामं आवरतो आणि बघू दुपारनंतर काय हालत होते पाऊस आला तर आहे ना मध्ये मग काकीला वगैरे मदत करायला जावं लागेल कारण आम्ही अजून भात कापलंय नाही पण जी भात कापलेत ना त्यांना जरा पटवट पटवट मदत करायला जायला लागेल चला गावाकडे आलं मंडळी मस्त वाटतंय गावाकडे आल्यावर खरंच छान वाटतं आणि नेहमीच येत असतो म्हणा पण आत्ता बरेच दिवसानंतर आलो आहे तर भात कापणी एकदा उरकली की परत आपल्याला जायचं आहे कारण उन्हे पण तिकडे वाट बघते तर चला मंडळी आत्तापुरता हा व्हिडिओ पण आता इथे मी थांबवतो सकाळी सकाळी आपण आहे ना मस्त वंडा आहे तो वंडा आपण खाल्ला बरीच सारी रताळी मिळाली म्हणजे भरपूर मिळाली एवढी अपेक्षा नसते तर बरीच रताळी पण मिळाली गावात थोडी कामं होती ती उरकून आलो आहे आता आपली कामं करायला सुरुवात करूया तर चला आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओ मंडळी आता इथे मी थांबवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.